हॅलो, नमस्कार. सो आजपासून माझ्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि मी आत्ता पुण्याहून औरंगाबादला चालली आहे. काल मी पुण्यात परफॉर्म केलं आणि उद्या पहाटे औरंगाबादला परफॉर्म करते, त्याच्यानंतर अहमदनगर, मग परत पुणे, मुंबई असा सगळा दौरा आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला अपडेट्स देत राहीनच. आणि हा खास ट्रॅव्हल ब्लॉग किंवा माझ्या दिवाळी पहाटच्या जर्नीचा हा अनुभव तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. सो फर्स्ट स्टॉप औरंगाबाद. औरंगाबादचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम करून आता आम्ही अहमदनगरला चाललेलो आहोत. अप्रतिम अशी दिवाळी पहाटची मैफल झाली एकनाथ रंगमंदिर इथे. खूप वर्षांनी तिथे परफॉर्म करण्याचा योग आला आणि अर्थातच औरंगाबादकर रसिकांचं उदंड प्रेम भरभरून मला लाभलेलं आहे आजपर्यंत. आणि आजही अनेक वर्षांनी परत एकदा औरंगाबादमध्ये परफॉर्म करून खूप छान वाटलं. दिवाळीच्या कार्यक्रमांची सुरुवात खऱ्या अर्थाने झाली असं वाटतं आहे. आणि आता इथून पुढे पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा दौरा. सो स्टे ट्यून्ड, बघत राहूया काय काय होतं आहे. गुरुकृपा व्हावी म्हणजे काय हे नेमकं आत्ता मी आणि माझ्या टीमनी अनुभवलं. औरंगाबादमध्ये दिवाळी पहाटचा सुंदर असा कार्यक्रम करून आम्ही सगळेजणं नगरच्या दिशेने प्रस्थान करत होतो. आणि नगरच्या पूर्वी देवगड हे सुंदर दत्त महाराजांचं स्थान आमच्या नजरेस पडलं आणि अक्षरशः महाराजांनीच आम्हाला बोलवून घेतलं इथे आणि आमची वाट आपोआप इकडे वळली. आणि इतकं सुंदर दर्शन आज दत्त महाराजांचं आम्हाला झालेलं आहे. खरंच त्यांची ही कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. दिवाळीत भर दिवाळीमध्ये त्यांचं इतकं छान दर्शन मिळणं हा खरंच खूप अलौकिक योग आहे असं मी मानते. आणि आता इथून पुढे पुढच्या प्रवासाला आम्ही लागलेलो आहोत. उद्या नगरमध्ये मी परफॉर्म करते, त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी परत पुण्यात परफॉर्म करते असा माझा हा काय म्हणणार पुढच्या दोन तीन दिवसांचा असं शेड्यूल असणार आहे. अर्थातच तुम्हाला मी पोस्ट करतच आहे. आणि हा माझा पहिलाच ट्रॅव्हल ब्लॉग आहे. खरं तर मी आजपर्यंत कधी असं काही असा प्रयोग केला नव्हता. पण मी म्हटलं की इतके छान बॅक टू बॅक कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑडियन्ससमोर मी गाणी सादर करणार आहे, तर हा अनुभव तुम्हा सगळ्यांशीही शेअर करावा असा वाटला. म्हणून हा व्लॉग खास तुमच्या सगळ्यांसाठी करते. कसं वाटलं दिवाळी पहाट लाईव्ह 2 वर्षांनी करणं आणि गेल्या 2 वर्षांमधले ऑनलाईन दिवाळी पहाटचे कार्यक्रम किंवा गाण्याचे कार्यक्रम एकंदरीत? खरंच बॅक टू लाईफ जे फिलिंग असतं ना ते मला आलेलं आहे. कारण कुठल्याही कलाकारासाठी लाईव्ह शोज, रसिकांसमोर आपली कला सादर करणं आणि त्यानंतर मिळणाऱ्या टाळ्या म्हणा, प्रतिसाद म्हणा, वन्स मोर, शिट्ट्या, ह्या सगळ्यासाठी प्रत्येक कलाकाराचे कान आसुसलेले असतात आणि ज्याचा आनंद आज मला पुरेपूर मिळाला असं मला वाटतं. कारण गेल्या वर्षी अर्थातच दिवाळी पहाटचे काही कार्यक्रम झाले होते, नाही असं नाही म्हणणार मी, पण बरीच रिस्ट्रिक्शन्स होती. कोविड अजूनही होता मोठ्या प्रमाणात. ह्यावर्षी कोविड गेला आहे असं मी म्हणणार नाही, पण निदान रिस्ट्रिक्शन्स शिथिल करण्यात आलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण परिवारासह कुटुंबासह लोक बाहेर जाऊ शकत आहेत, एन्जॉय करू शकत आहेत. पूर्वीचं जे दिवाळीचं स्पिरिट होतं किंवा जी पॉझिटिव्हिटी होती ती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली आणि त्याचं खरंच खूप त्याचा समाधान वाटतं आहे, आनंद वाटतो आहे. आणि आता कुठे पूर्ववत लाईफ झाल्यासारखं वाटतं आहे. आधीचे दिवाळी कार्यक्रम जेव्हा तू करायचीस तेव्हा एकटी फिरायचीस, पण आता छोटी शारवी आहे, काय फरक जाणवतो? बापरे,
अवघड आहे, दोन्ही सांभाळणं ही कसरत आहे तारेवरची. दोन दगडांवर पाय ठेवून मी उभी आहे असं मला वाटतं. पण अर्थातच फॅमिलीचा उत्तम सपोर्ट आहे, तिचा स्वतःचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे माझ्या कार्यक्रमांच्या दिवशी म्हणा किंवा मी जेव्हा टूर करत असते, ती आपोआपच इतकं समजूतदारपणे वागते आणि मला सपोर्ट करते ना. आणि तिला अजून बोलताही येत नाही आहे, पण ह्या वयातही ती मला इतकी साथ देते आहे. तर त्यामुळेच मी खरं तर आत्ता हे एवढं काम करू शकते आहे. म्हणजे इतके माझे बॅक टू बॅक कार्यक्रम आहेत आणि इतकं मी ट्रॅव्हल करते आहे. पण अर्थातच बॅक ऑफ द माइंड तिचा विचार सतत आहे आणि सतत घरी फोन करून शार्वी उठली का, झोपली का, खाल्लं का, जेवलं का, तिने झोपली का नीट रात्री, असं सगळं माझं नॉनस्टॉप चालू आहे. पण हे करण्यातही एक मजा आहे. आणि मी पहिल्यापासूनच खूप वर्कहॉलिक आहे आणि मी काम केल्याशिवाय शांत बसूच शकत नाही. पण आता त्याच्यात कहाणी मी ट्विस्ट असा आहे की मी आता तिला नगरच्या शोला अचानकपणे तिला मी बोलवून घेतलं आहे. कारण आधी मला असं वाटलं की औरंगाबाद जरा लांब आहे, डिस्टन्स तिला कुठे सगळीकडे नाचवू मी. पण मला खूप तिची आठवण येते, त्यामुळे नगरच्या शोला, जे की पुण्यापासून थोडं कमी डिस्टन्स आहे, त्यामुळे ती माझ्या आईबरोबर अर्थातच त्या कार्यक्रमाला येते आहे. आणि त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे. आता मी तिला 2 दिवसांनी भेटणार आहे, त्यामुळे आणि साथ काय खरंच आहे. म्हणजे आय एम ब्लेस्ड. मी रोज हे देवाला धन्यवाद देते की बाबा इतकं छान कुटुंब, इतकी छान मुलगी, असं तू दिलं आहेस, अजून काय पाहिजे आयुष्यात. ट्रॅव्हल शेड्यूल, फूड, लोकल फूड आणि असं आम्ही असं आम्हाला नेहमी वाटतं की खूप डायट फूड आणि खूप स्पेशल फूड असं सगळं लागतं, त्याबद्दल काय सांगशील? बापरे, नाही नाही, मी तर डायट बेडच्या फंदातच पडत नाही. मला असं वाटतं माझ्यासाठी फूड हा कम्फर्ट आहे. म्हणजे वरण भात, साधं घरगुती जेवण जिथे कुठे मिळेल जगाच्या पाठीवर तिथे मी खुश असते. मग मला पिझ्झा, बर्गर आणि बाकी काही फॅन्सी काही मिळालं नाही तरी चालेल. कारण आवाज जपण्यासाठी म्हणा किंवा तुमचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी छान सात्विक घरचं जेवण तितकंच उत्तम असतं असं मला वाटतं. त्यांनी तुम्ही मेंटेन जास्ती चांगले होता याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी इथे कुठेही जाऊ मी तिथल्या तिथल्या गोष्टी ट्राय करत असते. जसं औरंगाबादमध्ये मला शेंगापोळी खायला खूप आवडते, मराठवाड्याची ती खासियत आहे. त्याच्यानंतर शेवभाजी पण असते मराठवाड्यातली वेगळी, वेगळ्या प्रकारची, खानदेशी वेगळीच असते पण मराठवाड्यातही मिळते. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत जे मी त्या त्या गावी गेल्यावर ट्राय करते. आणि अर्थातच आत्ता हे पहाटे गायचं एक वेगळं टेन्शन प्रेशर असल्यामुळे रात्री जास्ती काय म्हणतो असं भरगच्च जेवता येत नाही. पण तरी त्यातल्या त्यात मी एन्जॉय करायचा प्रयत्न करते. अहमदनगरचा शो संपून हे छोटंसं लिटिल सरप्राईज मला मिळालेलं आहे. 2 दिवसांनी मी या पिल्लाला भेटली आहे. हो 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 हो. आणि आता आज एका दिवसात 2 कार्यक्रम आहेत. सकाळी अहमदनगरचा कार्यक्रम केला आणि आत्ता संध्याकाळी पिंपरी चिंचवडमध्ये माझा कार्यक्रम आहे. त्यामुळे असंच आहे त्या वेशात पिंपरी चिंचवडकडे प्रस्थान करतो आहोत आम्ही आणि संध्याकाळी चिंचवडमध्ये परफॉर्म करतो आहे. आत्ता मस्तपैकी मिसळ खाल्लेली आहे शिवकृपा स्नॅक्स सेंटर सरगवाडीमध्ये, जी खूप पॉप्युलर आहे, मी लहानपणापासून खात आली आहे. आणि काय ह्या छोट्याशा क्यूटच्या सरप्राईजला 2 दिवसांनी भेटली आहे आणि आता आई चालली आहे परत गायला. हो की नाही शर्मी? हो आई, टाटा. आपण टाटा करूया. टाटा. आत्ता कल्याणमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम चालू आहे आणि काल अहमदनगरहून चिंचवडला आले. चिंचवडचा संध्याकाळी कार्यक्रम खूप छान पार पडला. काल ह्या टूरमधला 4th कार्यक्रम होता आणि आत्ता 5th कार्यक्रम जस्ट झालेला आहे कल्याणमध्ये. आणि अमेझिंग ऑडियन्स होता. म्हणजे नजर पोचेपर्यंत फक्त ऑडियन्सच दिसत होता. खूप सुंदर दिवाळीची ही सकाळ आज मला अनुभवता आली कल्याणमध्ये. आणि आज अजून
एक मजा म्हणजे ह्या व्यक्तीला मी किडनॅप करून घेऊन आलेली आहे. कारण दिवाळी आहे आणि मी घरच्यांबरोबर अनफॉर्च्युनेटली वेळ स्पेंड करू शकत नाही आहे. काल जसं शार्वीचं मला सरप्राईज मिळालं अहमदनगरमध्ये, तसं आज मी डॉक्टर साहेबांना किडनॅप करून कल्याणमध्ये घेऊन आली आहे. कारण आम्हाला निदान तेवढा वेळ तरी एकमेकांबरोबर मिळेल, कारण उद्या परत विलेपार्ले इथे मी परफॉर्म करते आणि परवा सकाळी, उद्या संध्याकाळी पार्ल्यात परफॉर्म करून परवा सकाळी पुण्यात भरतनाट्य मंदिरला. सो ही मॅरेथॉन अशीच चालू राहिलेली आहे आणि 5 कार्यक्रम आज पूर्ण झालेत, अजून 2 आहेत. थँक्यू सो मच. महत्त्वाचा प्रश्न, पाडवा ओवाळणी काय उकळणार आहे? पण पाडव्याला जर आम्ही भेटलो तर ऑफकोर्स पण भेटणार आहोत, कारण पाडव्याच्या दिवशी माझा ह्या टूर मधला सगळ्यात शेवटचा कार्यक्रम त्या दिवशी सकाळी आहे, त्यामुळे त्याच्यानंतर यू बी प्रिपेअर्ड. सरप्राईज दे. मी सरप्राईज नाही देणार, तू मला गिफ्टचं सरप्राईज दे, मी कुठलं सरप्राईज देऊ आता? अच्छा अच्छा. नाही पण मी आय गेस मला माहितीये मी काय मागणार आहे ते. सो आता अजून उद्या आपण पार्ल्यातल्या शोच्या वेळेस थोड्याशा गप्पा मारूयात, म्हणजे ह्या व्लॉगमध्येच पार्ल्यातनं गप्पा मारूयात. सो बघत रहा ही माझी ट्रॅव्हल जर्नी ह्या वर्षीची दिवाळी 2022. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या दिवाळी स्पेशल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. एक्झॅक्टली 12 तासांपूर्वी मी ह्या रस्त्याच्या पलीकडच्या साईडला होते, म्हणजेच काल कल्याणचा कार्यक्रम करून मी काही तासांसाठी पुण्यात माझ्या फॅमिलीबरोबर दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी घरी गेले आणि आत्ता विलेपार्ले या दिशेने मी चाललेली आहे, आम्ही चाललेलो आहोत. आज संध्याकाळी पार्ल्यात परफॉर्मन्स आहे आणि उद्या सकाळी 6 पुण्यात भरतनाट्य मंदिर इथे परफॉर्मन्स आहे. पार्ल्यातला शो संपून आम्ही शेवटच्या शोसाठी निघालेलो आहोत. एक्सप्रेसवेवर आहे आत्ता फूड मॉलला. ॲज यू कॅन सी पार्ल्यातला शो संपून जसे आहोत तसे निघालो आहे, कारण पार्ल्यातला संध्याकाळचा ऑलमोस्ट रात्रीचा शो होता आणि आता पहाटे लगेच पुण्यात भरतनाट्य मंदिर इथे परफॉर्म करायचं आहे, त्यामुळे परत मधला तयार होण्याचा वेळ वाचवण्यासाठी तेवढंच एक अर्धा तास जर एक्स्ट्राची झोप मिळाली तर ती घेण्यासाठी म्हणून मेकअप आहे तसाच ठेवून आता चाललेलो आहोत. आणि खूप 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 भारी धमाल केली आहे गेले 4-5 दिवस. आणि तुझ्या या जर्नीमध्ये आपल्याबरोबर एक नाव ज्याच्याशिवाय ही जर्नी इनकम्प्लीट आहे. येस, स्वप्नील भाऊ. या भाऊ, या 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 या. स्वप्नील भाऊबद्दल काय सांगू? आमचे सारथी ज्यांनी आम्हाला सगळीकडे फिरवलेलं आहे गाडीतनं आणि अत्यंत सुखरूपपणे, कारण इतकी भीषण शेड्यूल होती, बिचाऱ्यांची यांची झोप झालेली नाही आहे ते तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरनं, पण त्यांनी अजिबात मला हे जाणवू दिलं नाही आणि अक्षरशः भावासारखं छान माझी काळजी घेतली आणि हा संपूर्ण दौरा आम्ही त्यामुळे सुखरूपपणे करू शकलो. मॅडमबद्दल काय सांगा, थोडासा वर घ्या. म्हणजे अनुभव म्हणजे 5 दिवस हे माझे एकदम सोन्यासारखे दिवस असतील, की माझ्या आयुष्यातले हे 5 दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आणि ट्रिप हे 5 दिवस असं वाटलंच नाही, कारण हे वाटलं मला एक महिनाभरची गाडी बुक केलेली मॅडमनी आणि कधी जाणून पण दिलेलं नाही आहे. परत नेक्स्ट टाईम या भेटावं आम्हाला. नमस्कार, काल रात्री आपण बोललो तेव्हा मी एक्सप्रेस वेवर होते आणि मुंबईहून पुण्याला येत होते पार्ल्यातला कार्यक्रम करून आणि आत्ता मी भरतनाट्य मंदिर इथे पुण्यात पोचलेली आहे आणि माझा लाडका मित्र गायक प्रसेनजित कोसंबी मला खूप दिवसांनी भेटला आहे आणि जवळजवळ अनेक वर्षांनी आम्ही एकत्र परफॉर्म करतो आहे. आत्ता दिवाळी पहाटचा कार्यक्रम आमचा सुरू होतो आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केला गेलेला हा कार्यक्रम आहे. तर पशा काय म्हणणं आहे तुझं, कसं वाटतंय? मस्त होते, ट्युनिंग बघ ना आपलं. क्या बात आहे बघ, ट्विनिंग ट्युनिंग सगळंच आहे. आणि आम्ही खूप उत्सुक आहोत आता परफॉर्म करायला, कारण मी म्हटलं तसं आम्ही इतके जुने मित्र आहोत आमच्या सारेगमपच्या काळापासून ते अगदी आत्तापर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांची कारकीर्द इतक्या जवळनं बघितली आहे, अनुभवली आहे, नेहमीच एकमेकांना एनकरेज करत आलो आहे आणि आता आज ह्या वर्षीच्या दिवाळीमध्ये आणि स्पेशली कोविड नंतर ह्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात एकत्र परफॉर्म करायला आम्ही खूप एक्साइटेड आहोत. सावनी जो कार्यक्रम करते लतादी लताशा,
तो कार्यक्रम मला प्रचंड आवडतो, कारण ती ज्या श्रद्धेनं आणि जे ती कार्यक्रम सगळेच करतात पण तिची एक वेगळी श्रद्धा आहे मी बघितलेलं आहे. कारण लतादींची गाणी ऐकताना मी तिला असं ढसाढसा रडतानाही पाहिलेलं आहे. इतक्या श्रद्धेनं ती करते त्यामुळं मला तिच्या कार्यक्रमामध्ये ती एक नेहमी श्रद्धा दिसते आणि तिचं नाही कळले कधी हे गाणं मला खूप आवडतं. आणि ती ज्या पद्धतीनं सगळ्या कलाकारांसोबत असते त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्यामुळं मस्त वाटतं तिच्यावर गाताना. येस, सो लेट्स रॉक इट. येस. सो गाईज, माझे हे सातही कार्यक्रम दिवाळी पहाट 2022 संपन्न झालेले आहेत आणि अत्यंत अविस्मरणीय असे हे गेले काही दिवस होते. खूप वेगवेगळ्या गावांमध्ये परफॉर्म करता आलं, वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाता आली. म्हणजे पुण्यात अगदी सेमी क्लासिकल मैफिलीपासून लोकसत्ताच्या ते पासून ते आजच्या महाराष्ट्र राज्य संचालनालयाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमापर्यंत अनेकविध गाणी अनेकविध प्रकारच्या प्रेक्षकांसमोर गाता आली. आणि ह्या वर्षीची दिवाळी पहाट खरंच सर्वार्थाने मेमोरेबल आहे, मेमोरेबल ठरली. ह्या निमित्ताने मी पहिल्यांदाच माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल व्लॉग करायचं ठरवलं, कारण बऱ्याच वर्षांनी मी इतकी सलग ट्रॅव्हल करणार होते आणि गेल्या काही वर्षात व्लॉग्सना जो तुफान प्रतिसाद मिळतो. आणि मी रिसेंटलीच माझ्या यूट्यूब चॅनलवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालेली आहे. सावनी अनप्लग सीझन 3 तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात, तर असं वाटलं की वाय नॉट एक ट्रॅव्हल व्लॉग करून बघूयात. त्या योगे तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचतील, तुम्हाला माझ्याकडनं असा कॉन्टेंट बघायला आवडेल का इथून पुढच्या भविष्यात, तेही मला जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि माझ्या गाण्यांना तुम्ही जो प्रतिसाद देता, जे प्रेम देता, ते ह्या ब्लॉगलाही द्याल अशी एक आशा आहे. आणि असंच भरभरून प्रेम करत रहा, आशीर्वाद देत रहा. मी नवनवीन उपक्रम घेऊन तुमच्या सर्वांच्या भेटीला वेळोवेळी येत राहीनच. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. आणि पाहत रहा सावनी रवींद्र ऑफिशियल यूट्यूब चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी.